चांदीच्या अंगठीचे फायदे बऱ्याच जणांना माहीत नसतील. जर तुम्हाला धनवान व्हायचं असेल, आयुष्यातील सगळ्या अडचणींपासून सुटका मिळवायची असेल, तसंच तुमच्या कुंडलीतील ग्रहदोष दूर करायचे असतील, तर चांदीची अंगठी तुम्हाला फायदेशीर ठरू शकेल. पण ही चांदीची अंगठी एका ठराविक बोटातच घालायला हवी. मग चांदीची अंगठी नक्की कोणत्या बोटात घालावी आणि काय आहेत त्याचे फायदे, चला जाणून घेऊया. मंडळी, आपल्याकडे सोन्यानंतर चांदीला खूप महत्व आहे. सोन्याने लोकांना प्रतिष्ठा मिळते, तर चांदी बऱ्याच धार्मिक कार्यात सफलता देते. आपल्याकडे हे दोन्ही धातू लोकप्रिय आहेत. प्रत्येक जण या धातूपासून तयार झालेले दागिने परिधान करतच असतो. पण चांदीला एक प्रकारचं धार्मिक महत्व आहे. ज्योतिषशास्त्रानुसार चांदी ही शुक्र आणि चंद्राशी संबंधित आहे. जरी चांदीपासून आपण विविध प्रकारचे दागिने तयार करून घालत असलो, तरी तिची ज्योतिषशास्त्रीय ओळख मात्र वेगळी आहे. शुक्र ग्रह सुख समृद्धीचा कारक आहे आणि चंद्रामुळे आपल्याला मानसिक शांतता आणि सुंदरता मिळते. अशी मान्यता आहे की चांदी धातू हा महादेवांच्या नेत्रातून तयार झाला आहे, त्यामुळे जे लोक चांदी परिधान करतात त्यांना महादेवांचा आशीर्वाद मिळतो. पण मंडळी, चांदीच्या अंगठीचे फायदे समजून घेण्याआधी त्या संदर्भातले नियम सुद्धा जाणून घ्यायला हवेत. चांदीची अंगठी हातात घालण्याआधी ती दुधात, गंगेच्या पाण्यात किंवा गोमूत्रात संपूर्ण एक दिवस भिजवावी, कारण त्यामुळे त्यातील अशुद्धी निघून जाईल आणि ती सिद्ध होऊन आपण परिधान केली की अंगठीचे लाभ आपल्याला मिळतील. जर घरात चांदी असेल तर घरात सुख समृद्धी आणि समाधान मिळते. त्यामुळेच घरात केल्या जाणाऱ्या कोणत्याही पूजेमध्ये शक्यतो चांदीच्या वस्तू वापरल्या जाव्यात. तसंच ग्रहांचे दोष दूर करण्यासाठी अनेक प्रकारच्या धातूच्या अंगठ्या वेगवेगळ्या बोटांमध्ये घातल्या जातात. एखाद्याच्या कुंडलीत जर शुक्र ग्रह अशुभ स्थितीत असेल किंवा दुर्बल असेल तर त्या व्यक्तीला सुख सुविधा प्राप्त होऊ शकत नाही. नेहमीच आर्थिक अडचणींना सामोरे जावे लागते. पैसा हातात येण्याचे मार्गच कमी होतात. हातावरील रेषा आणि प्रत्येक बोट हे प्रत्येक ग्रहाशी संबंधित असते, त्यामुळे ग्रहांचा दोष कमी करण्यासाठी संबंधित बोटामध्ये अंगठी घातली जाते. चांदी आणि प्लॅटिनम शुक्र ग्रहाचे धातू आहेत, त्यामुळे शुक्र ग्रहाला प्रसन्न करून घेण्यासाठी हाताच्या बोटात चांदी किंवा प्लॅटिनमची अंगठी घालावी असं सांगितलं जातं. जीवनात येणारी नकारात्मकता या अंगठीमुळे कमी होते. सोन्या चांदीच्या दुकानातून गुरुवारी एक चांदीची अंगठी घेऊन यावी आणि संपूर्ण दिवसभर दुधात भिजवून ठेवावी. शुक्रवारी सकाळी आंघोळ करून त्या अंगठीची पूजा करावी आणि ती अंगठी अंगठ्यात परिधान करावी. ही अंगठी शुक्रवारीच हाताच्या बोटात घालावी. यामुळे ज्या व्यक्तीच्या जीवनात आर्थिक अडचणी आहेत किंवा इतर काही दोष आहेत ते दूर होतात असं म्हटलं जातं. घरात जीवनात सुख समृद्धी आणि आनंदाचं वातावरण तयार होतं. मात्र हे करण्याआधी तुमच्या कुंडलीतील ग्रहांची स्थिती जाणून घ्यावी आणि त्यासाठी ज्योतिष तज्ञांचा सल्ला नक्की घ्यावा. मग मंडळी, तुम्ही कधी चांदीची अंगठी वापरली आहे का? आणि वापरली असेल तर त्या बाबतीतला तुमचा अनुभव कसा आहे? कमेंट करून आम्हाला नक्की सांगा. लोकमत भक्ती चॅनलचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा.